बघा आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2014 पूर्वी या ठिकाणी केवळ एक तालुका राष्ट्रीय महामार्गाने जोडला गेला होता. 10 वर्षांमध्ये 11 तालुके राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले. आता तुम्ही कुठेही जा, बुलढाणा जिल्ह्यातनं तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग पाहायला मिळतो. आणि एवढंच नाही तर आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आज आपण पाहतोय समृद्धी महामार्ग देखील 87 किलोमीटर आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातनं जातोय. खामगाव जालना रेल्वे मार्ग, खरं म्हणजे परवा उद्धवजी येऊन गेले, मोठ्या मोठ्या गोष्टी करून गेले. माझा त्यांना सवाल आहे, खामगाव जालना रेल्वे मार्गाची फाईल उद्धवजी तुमच्या टेबलवर होती, त्या ठिकाणी 50% पैसे राज्य सरकारने द्यावे अशा प्रकारची एक प्रथा आहे. 50% केंद्र सरकार देतं, 15% राज्य सरकार देतं, वर्षानुवर्ष प्रथा चाललेली आहे. आपल्याला केवळ पत्र द्यावं लागतं, पत्र दिलं की त्या ठिकाणी मान्यता मिळते. 2.5 वर्ष एक नवा पैसा देखील देण्याचं पत्र त्यांनी दिलं नाही. या उलट उद्धव ठाकरेजींच्या सरकारने पत्र पाठवलं, यापुढे कुठल्याही रेल्वे मार्गाकरता राज्य सरकार एक पैसाही देणार नाही. मी त्यांना बोललो, मी विरोधी पक्ष नेता होतो, मी म्हटलं अशी भूमिका घेऊ नका. अरे ममता बॅनर्जी इतक्या मोदी साहेबांची भांडतात, पण त्यांच्याकडनं रेल्वेचे पैसे नेतात आणि आपला हिस्सा देखील टाकतात. त्या ठिकाणी वेगवेगळे नेते भांडतात, पण त्यांना माहिती आहे कितीही भांडलं तरी आपल्या राज्याचं कल्याण झालं पाहिजे, पण त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं नाही. 2.5 वर्षामध्ये एकाही रेल्वे मार्गाला एकही पैसा दिला नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार आलं आणि या ठिकाणी खामगाव जालना रेल्वे मार्गाला 2456 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या सरकारने या ठिकाणी केला. अकोट खांडवा मार्गाला 1356 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला. आणि बंधू भगिनींनो, यासोबत वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात कामं आपण या ठिकाणी केली. आज शेगाव खऱ्या अर्थानं ही भूमी जशी आपल्या गजानन महाराजांची भूमी आहे, आमचं शेगाव जे आहे गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेलं आहे. एकीकडे आई जिजाऊंचा आशीर्वाद या भूमीला प्राप्त झालेला आहे, त्यामुळे ही क्रांतीची भूमी आहे, तशीच ही भूमी भक्तीची भूमी देखील आहे. शेगावमध्ये गजानन महाराजांचा पुनीत आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालाय. आणि संजय कुटेजी आपण प्रयत्न केला, या ठिकाणी प्रतापरावांनी प्रयत्न केला, 220 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली. 24/7 24/7 पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. आणि बंधू भगिनींनो एवढंच नाही तर जे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, या ठिकाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प, जो प्रकल्प पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे, जो प्रकल्प विदर्भाला सुजलाम सुफलाम करणार आहे, 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प विदर्भातल्या 8 जिल्ह्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरित करणारा ओलित करणारा प्रकल्प, त्या प्रकल्पाला 2019 आपण मान्यता दिली. 2019 नंतर सरकार बदललं, 2.5 वर्षामध्ये MWRRA ची मान्यता घ्यायची होती, साधी फाईल देखील पाठवण्यात आली नाही. पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, आपण MWRRA ची त्याची मान्यता घेतली, लवकरच त्याचं टेंडर काढू. आणि प्रतापराव जे स्वप्न बुलढाणा जिल्ह्याचं आहे, त्या ठिकाणी गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणार 100 TMC पाणी, त्यातलं 80 TMC पाणी हे यापर्यंत आणायचं, हे स्वप्न देखील येत्या काळामध्ये पूर्ण होईल. लोक म्हणतात हे पूर्ण होईल का, त्यांना मी सांगतो, ज्यावेळी समृद्धीचा विचार मी मांडला त्यावेळी असंच काही लोक हसायचे आणि म्हणायचे पूर्ण होऊ शकत नाही, पण मी आणि एकनाथराव शिंदेजींनी समृद्धी महामार्ग पूर्ण करून दाखवला. आणि आता त्या ठिकाणी 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प हा देखील आम्ही पूर्ण करू आणि या विदर्भाचं चित्र हे आम्ही निश्चितपणे बदलून दाखवू. मला सांगितलं पाहिजे, ज्या जिगाव प्रकल्पाकरता
2014 पासून आपण निधी देणं सुरू केलं, मधल्या 2.5 वर्षामध्ये एक खडकू आपल्याला मिळाला नाही. मला सांगताना आनंद वाटतो, 7,400 कोटी रुपये आपण जिगा प्रकल्पाला त्या ठिकाणी दिले आणि याचं काम देखील आपण पूर्ण करतोय. आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 10,300 कोटी रुपयाचे प्रकल्प चालले आहेत. आमच्या मोदी साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना सांगितलं विदर्भामध्ये अनुशेष आहे, आम्हाला पैसा हवाय. त्यांनी बळीराजा सारखी योजना दिली, 26,000 कोटी रुपये विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता मोदीजींनी दिले. 88 प्रकल्प विदर्भातले हे मोदीजींच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. 26,000 कोटी रुपये इतर प्रकल्पांकरता मोदीजींनी दिले. 50,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी विदर्भातल्या प्रकल्पांकरता दिले आणि म्हणून आज एक मोठं परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. खडक पूर्ण असेल ज्या करता 1,350 कोटी, बोदवड उपसा सिंचन ज्यातनं मोताळा मलकापूरला लाभ होणार आहे त्या ठिकाणी 563 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आज या भागामध्ये मिळालेला आहे. या जिल्ह्याचं चित्र हे हळूहळू बदलत आहे.